पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि नद्यांवर पूल नसल्याने नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं वारंवार उघड होते. मोखाडा तालुक्यातील कुरलोर ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास 4 ते 5 पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकांना नदीतील वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय. कुरलोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा आणि जांभळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा अधिक आहे, मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत असून या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. तसेच पावसाळ्यात 4 महिने पिंजाळ नदी दुथडी भरून वाहत असून या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या सहाय्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. काल एका गरोदर स्त्रीला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला आधी डोलीतून नंतर लाकडी फळीवर नदी पार करावी लागली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सर्व स्तरातून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.